नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकेंगे यूट्यूब चॅनल वरती परत एक वेळ सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, गॅस सिलेंडर हे प्रत्येकाला लागणारी वस्तू आहे आणि प्रत्येकजण गॅस सिलेंडरचा वापर हा आजकालच्या युगामध्ये करत आहे। मित्रांनो, त्यातच गॅस सिलेंडरच्या किमती ह्या 1100 च्या पार गेलेल्या असल्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आवाक्याच्या बाहेर याच्या किमती गेल्यामुळे मित्रांनो बरेचसे लोक हे गॅस सिलेंडर ऐवजी जुन्या पारंपरिक पद्धतीने आपले घरातील जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असताना मित्रांनो आता केंद्र शासनाने अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबरीची बातमी दिलेली आहे। मित्रांनो, ती बातमी अशी असणार आहे की आता गॅस सिलेंडरवरती सबसिडी तुमच्या बँक अकाउंटवरती डायरेक्ट येणार आहे। त्याचबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा काय निर्णय आहे, त्याच्यामध्ये किती रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि ते कुणाला मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत हा जो आहे केंद्र शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे। निर्णयामध्ये काय आहे पाहूया मित्रांनो आपण। मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकासाठी केले लक्षित अनुदान मंजूर। हा मित्रांनो 24 मार्च 2023 रोजी हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। या निर्णयामध्ये नेमकं आता आपण पाहणार आहोत की किती अनुदान हे मिळणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे। 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्याची नोंदणी झालेली आहे। मित्रांनो, तर तुम्ही जसे की पाहत असाल 200 रुपये प्रति सिलेंडर, म्हणजे 14.2 किलोचं सिलेंडर आपल्याला घरामध्ये भेटत असतं, 12 रिफिलसाठी 200 रुपये प्रमाणे आपल्याला आता अनुदान हे प्रत्येकाच्या खात्यावरती हे येणार आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं खाली सांगण्यात आलेलं आहे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6100 कोटी रुपये आणि 2023-24 7680 कोटी रुपये खर्च केले जातील, म्हणजे आता याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यामुळे सर्वांना याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम ही थेट जमा केली जाते। याच्या अगोदर मित्रांनो IOCL, त्याच्यानंतर BPCL आणि HPCL या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत। विविध भूराजकीय कारणामुळे LPGच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे LPGच्या वाढलेल्या दरापासून लाभार्थ्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे। त्याच अनुषंगाने मित्रांनो ग्राहकांना LPGच्या दरात दिलासा दिला तर ते LPGच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात। उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत LPGचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे। योजनेतील ग्राहकाचा LPGचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20% वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे। सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत। मित्रांनो, ग्रामीण व वंचित गरीब कुटुंबाला लिक्विफाईड पेट्रोल गॅस म्हणजेच LPG स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली होती। गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत LPG जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते। मित्रांनो, आता ही योजना ही कंटिन्यू चालू असणार आहे। ज्यांना कोणाच्या घरी LPG सिलेंडर नसेल त्यांनाही मिळणार आहे आणि 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे त्यांना दिले जाणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा। मित्रांनो, भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।